एक प्रश्न मनात आला. अगदी जन्मापासून मरेपर्यंत दुसऱ्याचा मानपान, दुसऱ्याची इज्जत आणि दुसऱ्याची काळजी करणाऱ्या एका स्त्रीला खरंच कधी तेवढा मान मिळतो का? आणि मिळाला तर तो कधी मिळतो? एक खूप सुंदर कविता वाचण्यात आली. कोणी लिहिली आहे माहिती नाही, पण त्याच्यातला एक एक शब्द अगदी काळजाला भिडला. त्याच्यातला एकण एक शब्द सत्य होता. आणि म्हणून ती कविता आज मी तुमच्या समोर सादर करते. आज आयुष्यात पहिल्यांदाच तिला इतका मानपान मिळाला. आज आयुष्यात पहिल्यांदाच तिला इतका मानपान मिळाला. असा मानपान मिळण्यासाठी तिने पुन्हा जन्मा यावे असा विचार क्षणभर डोकावला. आज तिच्या घरी सर्वच आले, माहेरचे, सासरचे, माणाचे आणि पाणाचे. तिने नाही कुणाच्या पायाला हात लावला, तरी कुणालाच तिचा राग नाही आला. आज तिच्या घरी सर्वच आले, माहेरचे, सासरचे, माणाचे आणि पाणाचे. तिने नाही कोणाच्या पायाला हात लावला, तरी कुणालाच तिचा राग नाही आला. खरच आज तिचा पाहुणचार वेगळाच झाला. हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. ती आज पहाटे उठली नाही, म्हणून तिला कुणीच हटकलं नाही. उशिरा का असे ना, तिने उठावे, सगळ्यांनीच तिच्या विनवण्या केल्या. ती आज पहाटे उठली नाही, म्हणून कुणीच तिला हटकले नाही. उशिरा का असे ना, तिने उठावे, सगळ्यांनीच तिच्या विनवण्या केल्या. खरंच आयुष्यात असा क्षण पहिल्यांदाच आला. हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. नेहमीच आटप म्हणून कटकट करणारा नवरा आज स्वतःच तिची तयारी करायला लागला. तिने त्याचं आज्ञापालन नाही केलं, तरी साश्रू प्रेमाने तिला भिजवू लागला. खरंच आयुष्यात पहिल्यांदाच नवऱ्याच्या मनाचा ठाव लागला. हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. तिची नवी साडी नेहमीच हसण्याचा विषय झाला. तिची नवी साडी नेहमीच हसण्याचा विषय झाला. आज सर्वांनी तिला पैठणीचा आहेर दिला. खणखणता बांगड्यांचा चुडा भरला, तरी आज कुणाच्या डोळ्यात उपहास नाही दिसला. खरच आयुष्यात पहिल्यांदा तिच्या सौंदर्याचा गौरव झाला. हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. आज तिच्या डोळ्यात स्मितहास्य आणि दुसऱ्यांच्या डोळ्यात आसवांचं रहस्य. आज तिच्या डोळ्यात स्मितहास्य, दुसऱ्यांच्या डोळ्यात मात्र आसवांचं रहस्य. तिचा हात कोणाचे अश्रू पुसायला नाही गेला, तरी प्रत्येक जण तिच्यासाठी हळहळला. खरंच आज आयुष्यात पहिल्यांदाच जग तिच्यासाठी रडला. हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. आज तिला कुणाचीच पर्वा नव्हती, सगळ्या बंधनातून ती मुक्त होती. आज तिला कुणाचीच पर्वा नव्हती, सगळ्या बंधनातून ती मुक्त होती. आक्रोश करून पुन्हा तिला बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला. आज पहिल्यांदा जगाला तिचा मोह झाला. खरच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. जिवंतपणी नेहमीच तिच्यावर जबाबदारी राहिली. थोडीशी चुकली तर तिला धारेवर धरली. आज सर्व त्यागून ती निर्धास्त झाली, तरी गुलाबाची शेज सजवून सर्वांनी तिची कदर केली. आज पहिल्यांदा काट्याशिवाय गुलाब तिच्या वाट्याला आला. खरच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. आज प्रत्येकाने तिचा सोहळा पाहिला, बाकी ती शांत होती. तिला पाठवणारा प्रत्येक जण रडला. घरचाही रडला, तारचाही रडला, पाठचाही रडला, पोटचाही रडला.
लहानही रडला मोठाही रडला जेव्हा नवऱ्याने हंबरडा फोडला. मुलांनी एकच गलका केला तेव्हा तिच्या स्त्रीपणाला खरा अर्थ प्राप्त झाला. खरंच हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. हा शेवटचा निरोप समारंभ थाटात पार पडला. ही कविता कोणाची आहे माहिती नाही, पण आजचं जीवन जगताना यातला एकण एक शब्द काळजाला भेटला. आयुष्यभर जिच्याबद्दल सतत तक्रारी करत आलेला असतो माणूस, जेव्हा ती जाते तेव्हा तिची कदर कळते. तू घरात बसून काय करते हा प्रश्न रोजच तिला विचारला जातो. पण ती घरात बसून असते, ती घरात बसून तुमचं काम करते, म्हणूनच तर तुम्ही बाहेर कामाला जाता. आई कुठे काय करते, तिला कुठे काम असतं, किती सहजच बोलतो ना आपण. पण तीच आई 2 तासांसाठी जर घरात नसेल तर आपलं एकही काम नीट होत नाही. ऑफिसवरून आल्यानंतर बायकोला हा प्रश्न विचारणारा नवरा, काय केलंस तू दिवसभर घरात बसून, तीच बायको जर घरात नसेल तर त्या नवऱ्याचं ऑफिसही बंद होतं. पण आयुष्यभर तिने जे काही केलं ती तुमच्यासाठी झिजली त्याची खरंच किंमत ती जिवंत असताना असते का? कदाचित आत्तापर्यंत कधी असा विचार केला नसेल, पण आत्ता नक्की याचा विचार करा. एका स्त्रीला फार काही जास्त नको असतं. तिच्याशी प्रेमाने 2 शब्द बोला, हसून तिचं थोडंसं कौतुक करा. संध्याकाळी तिला एकदा विचारा, फार दमलीस का, तुझ्यासाठी चहा आणू. फक्त एवढ्यातच तिचा आनंद गगनात मावेण्याचा होतो. खूप छोट्या अपेक्षा असतात आणि खूप सोपं असतं एका स्त्रीला खुश करणं. कविता कोणी लिहिली आहे हे माहिती नाही, पण ही कविता वाचून तुमच्या मनात तुमच्या माऊलीबद्दल, तुमच्या सखीबद्दल, तुमच्या बहिणीबद्दल एक आदर निर्माण झाला असेल अशी आशा आहे. स्त्री जन्माची कहाणी प्रत्येकाच्या डोळ्यात आसवे आणणारीच असते. जर तुम्हाला ही कविता आणि हे सादरीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि तुमच्या आयुष्यात असणारा तुमची आई, तुमची बहीण, तुमची पत्नी, तुमची सखी, तुमची मैत्रीण, कोणत्याही रूपाने तुमच्या आयुष्यात असणाऱ्या त्या स्त्रीला ही कविता नक्की ऐकवा. तिला आनंदच होईल. आणि जर तुम्हाला हे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.